नवीन आशा जुने आशा यांना समान वेतन मिळालं पाहिजे ही आपली दुसरी मागणी आहे. ठीक आहे काँग्रेस. आणि तुम्हाला सांगतो नवीन अरे हात बर आहे बोली राहतो मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की नवीन आशांना जुन्या आशांच्या एवढं वेतन मिळवल्याशिवाय आपण गप्प राहणार हे मी तुम्हाला सांगत नाही. साधा प्रश्न आहे ज्या नवीन आशा जे काम करतात ते जुन्या आशा काम करतात आणि जुन्या आशा जे काम करतात ते नवीन आशा काम करतात मग पगारामध्ये फरक करा बरोबर आहे. आणि हे सरकारला आपण थोड्याच दिवसामध्ये जरा अजून थांबा अजून तुमची गाडी जरा तुम्ही सीटवर अजून बसलेले नाही तुम्ही लहान बाळासारखे आहेत अजून तुम्हाला राखायला आणि राखायला आल्यानंतर चालायला येतं जरा थोडे दिवस थांबा आणि आपण नव्या आशांचं जे आंदोलन आहे ते समजलं महाराष्ट्र भर हे पेट्रोलशिवाय राहणार नाही आणि जुन्या आशाच्या एवढं व्यक्त घेतल्याशिवाय राहणार नाही हा तुम्हाला संघटनेच्या वतीनं शब्द आहे. संघटनेच्या बाकीच्या ज्या बातम्या जुन्या आशांची जरा गंमत झालेली आहे मुंबईमध्ये नवीन आशा घेतल्यानंतर आमच्या जुन्या आशा म्हणायला लागल्या आम्हाला 5,000 सर्वेचं काम होतं कामावर आधार मोबदला मिळत होता आणि नवीन आशा आल्यामुळे त्यांचा एरिया कमी झालेला हा प्रश्न कसा सोडवायचा ते आपण पाहूया. त्यांना पूर्वी तुम्हाला वेतन मिळालं पाहिजे आणि तुम्हाला सुद्धा चांगलं वेतन मिळालं पाहिजे याकरता संघटना प्रयत्न करते. जुन्या आशांचा आणखी एक प्रश्न आहे तो प्रश्न म्हणजे कामावर आधारित वेतनाचे दर जे ते किती वर्षापूर्वी ठरलेले किती वर्षापूर्वी ठरलेले 6 वर्षापूर्वी रेट ठरलेले 6 वर्षापूर्वी ते 100 रुपये आणि आता ते 100 रुपये त्याची किंमत सारखी आहे का आणि म्हणून 5 वर्षापूर्वी ठरलेले जे वेतनाचे कामावर आधारित वेतनाचे जे दर आहे ते आपल्याला वाढून मिळायला पाहिजे हे आपली मागणी. आणखीन एक मागणी आहे आम्हाला बोनस मिळाला पाहिजे बरोबर आहे का मागच्या मनातला मिळाला पाहिजे म्हणून अशा वर्षाचा बोनस मिळाला आता जरा बरं वाटतं अंगणवाडी सेविकाला तुम्ही बघा बोनस देतात दिवाळीच्या वेळी त्यांना देतात तर आम्हाला का देते त्यांना देतात तर आम्हालाही द्या त्या जसं काम करतात तसं आम्ही पण काम करतो तर यावरती बोनस मिळवून घेण्याची सरळ ही आपल्याला करायची आहे. याच्याशिवाय जे काय मागते प्रसूतीची रजा मिळायला पाहिजे तुम्ही सगळ्यांनी आजारी पण बघता पण तो तुम्ही आजारी पडल्यास तर तुम्हाला कुणी बघतं का तुम्हाला आजारीपणाची रजा मिळते का.